नमस्ते फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले ओल्या नारळाच्या वड्या। तर मी यासाठी दोन ओले नारळ घेतले, ते बारीक करून घेतले मिक्सरमध्ये। मिक्सरमध्ये बारीक करताना मी त्याच्यात दूध टाकून त्याला बारीक करून घेतले अगोदर। नंतर मी घेतली आहे 250 ग्रॅम साखर, दोन नारळाला 250 ग्रॅम साखर। विलायची पावडर घेतली आहे आणि आपला खाण्याचा कलर घेतला आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅस ऑन करून घेतला आहे। आता आपण हा जो किस आहे, ओला नारळ खाऊन घेतलेला, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला, तो कढईत टाकू। आता आपण यात ही साखर घालूयात। याला मिक्स करूयात आपण व्यवस्थित। आता याच्यात आपण साखर मिक्स करून घेतली आहे। आता याच्यात आपण टाकूयात कलर। मी ऑरेंज कलर घेतला आहे, तुम्ही येल्लो पण घेऊ शकता। याला पण आपण नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण यात कलर मिक्स करून घेतला, फूड कलर। थोडा तुम्ही गॅस मोठा केला तरी चालेल, पण याला थोडंसं कंटिन्यू हलवत राहावं लागेल। जसं जसं यातली साखर वितळेल तसं जसे हे पातळ होत जाईल। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खवा पण घालू शकता, साधारण एक वाटी खवा टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये टाकायचा असला तर। हा आपलं साखर पूर्णपणे यात विरघळलेली आहे, ती आता घट्ट होती म्हणून हे थोडस आपलं घट्ट घट्ट होत चाललंय। हे थोडं मंद आचेवरच करा, कारण हे सारण पातळ असेपर्यंत ना ते अंगावर उरतं, त्याच्यामुळे थोडंसं परतताना याला सावकाशच परतात, कमी गॅसवरच परतात, म्हणजे हे जास्त उडणार। हे बघा मैत्रिणींनो, आता आपलं हे सारण थोडंसं आळत चाललं आहे। कंटिन्यू याला हात फिरवतच राहावं लागणार आहे आपल्याला। आता बऱ्यापैकी आपलं घट्ट होतंय। आपल्याला आता याच्या वड्या एका ताटाला तेल किंवा तूप लावून आपल्याला त्याच्या वड्या थापायच्यात, आता व्यवस्थित पडतील। आपलं सारण आता तयार आहे, आपण आता याच्या व्यवस्थित वड्या थापू शकतो। गॅस आपला कमी करून घ्या, 2 मिनटं असंच राहू द्या, तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया। ताटाला व्यवस्थित चौकडे तूप लावून घ्या। आपलं सारण तयार आहे, आपण आता गॅस बंद करूयात। आणि हे गरम गरम सारणच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये घ्यायचं आहे।
आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला एवढ्या थापायच्या आहेत. थोडं आपण अगोदर सराट्याने याला पसरून घेऊ, थोडंसं हाताला चटका बसेल, थोडं सावधानी न करा. आता मी पाण्याचा हात घेतलाय वड्या थापायला आणि आपण ह्या अशा प्रकारे हाताने हे पीठ थापून घ्यायचं वड्यासाठी. या प्रकारे आपण याला ताटामध्ये असं थापून घेतलंय. हे गरम असतानाच आपण याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत, म्हणजे वड्या व्यवस्थित पडतील. आता चाकूच्या साहाय्याने आपण याच्या आपल्याला जशा साईज लहान मोठी पाहिजे तशा वड्या पाडून घेऊयात. या प्रकारे आपली नारळाची वडी तयार झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.